आजचा व्हिडिओ आहे आपला खोबऱ्याची चटणी। तर मी खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे, चार मिरची घेतलेली आहे, लसूण आहे 5-7 पाकळ्या, कोथिंबीर आहे आणि मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं मीठ पण घेतलेलं आहे चवीपुरतं। तर मी आता वाटायला घेते, थोडंसं पाणी घालून ही चटणी आता वाटून घेऊ। जास्त पण पाणी नाही घालायचं, चटणी पातळ होईल। खोबऱ्याची चटणी वाटून झालेली आहे, तर आपण त्याला तडका देऊया। जरा तेल सोडू, कढीपत्त्याची पानं, मोहरी टाकू, थोडे जिरे टाकू, हा तडका दिल्याने ही चटणी आणखी खूप चांगली होईल। आता खोबऱ्याची चटणी टाकू, चटणी आपली तयार आहे। खोबऱ्याची चटणी तयार आहे। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। असेच आमच्या व्हिडिओला लाईक करत जा आणि बेल ऐकून विसरू नका। थँक्यू।